आज या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 जयंती आहे. किल्ले शिवनेरीवर आज शासकीय शिवजयंती साजरी होतीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. सकाळी 6 वाजता पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर पंकज देशमुख यांच्या हस्ते गडदेवता शिवाई देवीचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवाई देवी मंदिर ते शिव जन्मस्थळ अशी पालखी मिरवणूक निघाली. सकाळी 8 वाजता मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर किल्ले शिवनेरीवर आता आगमन होईल आणि शिवजन्मस्थळी पाळणा गाऊन शिवजन्मोत्सव साजरा होईल आणि त्यानंतर 8:15 दरम्यान पोलीस मानवंदना, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. किल्ले शिवनेरीवर अशा प्रकारे आज मोठा उत्साह आहे. हजारो शिवभक्त. अमृत मुनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. दाखल झालेले आज शासकीय कार्यक्रम या ठिकाणी शिवजन्मोत्सवाचा होतोय, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी कार्यक्रमासाठी काही वेळामध्ये उपस्थित राहतील. काय नेमकं सध्या शिवनेरीगडावरचं वातावरण आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवरती आज शासकीय शिवजयंती सोहळा साजरा होत असून या अनुषंगाने महाराजांचं जन्मस्थळ खरंतर आकर्षक अशा फुलांनी सजविण्यात आलेलं आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खरंतर या शासकीय शिवजयंती उत्सव सोहळ्याला दाखल होणार आहेत. अगदी काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जन्मस्थळावरती शासकीय शिवजयंती उत्सव सोहळा संपन्न होणार आहे. यापूर्वी आज सकाळी पुण्याचे जिल्हाधिकारी असतील, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असतील यांच्या हस्ते शिवाईदेवीवरती शासकीय महापूजा आणि महाआरती झाली आणि यानंतर खरंतर शिवाईदेवी मंदिरापासून जन्मस्थळावरती महाराजांची पालखीसुद्धा आणण्यात आलेली आहे आणि आज खरंतर राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत आणि मुख्यमंत्री खरंतर काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवमय वातावरण आपल्याला मिळत आहे. कॅमेरा पर्सन विकी कांबळेसह हेमंत सापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे.